जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुण्यात ठिकठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आले. त्यातच पुण्याच्या कॅलिडस मीडिया अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी वर्दळीच्या चौकात थांबून जनजागृती करत पर्यावरण दिन साजरा केला. पाहूया त्या संदर्भात आमचे प्रतिनिधी समीर मोरे यांचा हा स्पेशल रिपोर्ट. पर्यावरणावर प्रेम करणारे तर सर्वच आहेत, पण पर्यावरणासाठी काहीतरी करून दाखवणारे थोडेच. अशाच परिस्थितीत पुण्याच्या कॅलिडस मीडिया अकॅडमीने पुढाकार घेत सिग्नलवर थांबून जनजागृती केली आहे. पुणेरी पाट्या ह्या पुणेकरांच्या थेट मनाला भिडतात हे लक्षात घेऊन बनवलेल्या पुणेरी पाट्या त्यांच्या जनजागृतीचा केंद्रबिंदू ठरला आणि पुणेकरही त्यावरती खुश असल्याचं पाहायला मिळाले. नळस्टॉप चौक, गुडलक चौक तसेच अभिनव चौक अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या सिग्नलवर थांबून लोकांपर्यंत संदेश पोचवण्याचं काम इथल्या विद्यार्थ्यांनी केलं. तसेच पुणे ते लडाख सायकलवरून प्रवास केलेल्या जोशी दाम्पत्यांनी देखील पर्यावरणाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवलाय. पर्यावरणाबद्दल बोलायचं म्हणजे आम्ही सायकल चालवा आणि इंधन वाचवा आणि पर्यावरण शुद्ध ठेवा हे आम्ही अतिशय मनाने स्वीकारलेलं आहे आणि याची प्रसिद्धी करण्यासाठी म्हणून आम्ही सायकलीवर जिल्ह्याकडे निघत असतो. तर मी स्वतः हा मेसेज घेऊन नर्मदा परिक्रमा सायकलीवर करणारी पहिली महिला आहे. तर सायकल हा आमच्या जीवाभावाचा विषय. सायकल जेवढं चालवाल तेवढं पर्यावरणाला वाचवाल. पर्यावरणाला जास्ती पूरक असं जर का वाहन कुठलं असेल तर ते सायकल आहे असा आमचा दृढ विश्वास आहे. आणि सायकल पुण्यामध्ये तर सायकल होतीच, ती परत एकदा रुजू व्हावी यासाठी आम्ही गेले काही वर्ष पुणे सायकल प्रतिष्ठान, लाईफ सायकल आणि इतर ज्या निरनिराळ्या योजना आहेत त्यांच्यामार्फत आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो. समीर मोरे, ब्युरो रिपोर्ट, पुणे मेट्रो न्यूज, पुणे.